रेडी बोला। सरकार आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करत आहे, परंतु खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मृत महोत्सव चालू झालेला आहे। हजारो लाखो शेतकरी आत्महत्या करतात आणि याचं कारण केंद्र आणि राज्य सरकारचं शेतकरी विरोधी धोरण। कैलासवासी शरद जोशीने घोषणा केलेली होती, सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण, या घोषणेचा तंतोतंत अंमलबजावणी आजचं सरकार करत आहे। वारेमाप आयात करून कापसाचे भाव पाडलेले आहेत, सोयाबीनचे भाव पाडलेले आहेत, पाम तेलाचे आयात करून त्यांनी शेतकऱ्यांचं पुष्कळ नुकसान केलेलं आहे। त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आम्ही जे नवे कायदे आता यायला लागलेले आहेत, त्या कायद्याच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। गेले 6-7 दिवस औरंगाबादपासून, म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगरमधून त्याची सुरुवात झाली आणि आज आपण जळगावमध्ये आलेलो। याच्यामध्ये जो कायदा येतो आहे, त्या कायद्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर काहीही कारवाई होणार नाही अशी कायद्यातच तरतूद केलेली आहे। आणि ही तरतूद तशी घटनाविरोधी आहे, कारण भारतीय संविधानामध्ये सर्व गुन्हेगार कायद्यासमोर समान आहेत, परंतु इथं काही गुन्हा केलेला असला तरी त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही। आणि कारवाई मग कोणावर? जर खत बियाणे आणि कीटकनाशके उत्पादित करणारे लोक, वितरित करणारे लोक आणि गाव पातळीवर आपल्या आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये विक्री करणारे लोक यांच्यावर ही कारवाई करायचं या कायद्यामध्ये अपेक्षित आहे। तर आमचा याला विरोध याच्यासाठी आहे की हे सगळेजण आपला व्यवसाय बंद करायला लागलेले आहेत। आमच्याकडं परराज्यातल्या लोकांनी पत्र दिल्यात की आम्ही जर अशा पद्धतीची कायदा इथं झाला तर होऊ घातलेलं आहे, आम्ही काही महाराष्ट्रात व्यवसाय करणार नाही। मग आमच्याकडं गुजरातचं पत्र आहे, तेलंगणाचं आहे, मध्य प्रदेशचं आहे, राज्यातलेही अनेक या उत्पादकांच्या संघटनांनी आम्हाला पत्र दिली किंवा राज्यात असा कायदा येत असेल तर आम्ही परराज्यात चाललो, आम्ही काही राज्यात काम करणार नाही। आणि संबंध 70,000 कृषी सेवा केंद्रांनी जाहीर करून टाकलेलं आहे। परवा त्यांनी 3 दिवसाचा लाक्षणिक संप केला, बंद पुकारला, सरकारला काही जाग आली नाही। परंतु मग त्यांनी उद्या 5 तारखेपासून 5 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रश्न असा आहे, जर या उत्पादक कंपन्याही बाहेर गेल्या आणि वितरण करणारे हे 70,000 केंद्र जर बंद झाली तर आम्ही शेतकऱ्यांनी आम्हाला लागणाऱ्या निविष्ठांच्यासाठी जायचं कुठं? तर सरकारने असा कायदा करण्या अगोदर काही जर पर्यायी व्यवस्था तयार केली असेल तर ती त्यांनी आम्हाला सांगितली पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे सरकारकडे अशी काही व्यवस्था नाही, त्या निविष्ठा ग्रामसेवक देणारे का मग तलाठी देणारे का रेशनिंगच्या दुकानात देणार आहेत याच्याबद्दल काहीच नाही आहे। आणि कृषी अधिकाऱ्यापासून कमिशनर पर्यंत कोणालाही याच्यामध्ये दोषी धरायचं नाही असाही कायदा होणार आहे। तर मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं आणि कुठं जायचं हा प्रश्न पडल्यामुळं आम्ही या कायद्याला विरोध करायला महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी फिरत आहोत। जळगावात आता यात नेमकं आपल्या संघटनेला पाठिंबा कोणत्या पक्षाने वगैरे दिला आहे किंवा असं काही? आता इथं तर BRS पक्षाचे समन्वयक आहे आणि बाकीचे सगळे पक्ष सतत सरकारमध्येच आहेत, विरोधात कोण आहे ते बाहेर किल्लर घेऊन जे पक्ष शेतकऱ्यांसाठी झटणारे काम करणारे ते सर्वांचा या पक्षाला कामाला सपोर्टच राहणार आहे कृषी केंद्राला। दुसरं काय? आणि जे येतील त्यांचं स्वागत करू, आम्हाला काही असं नाही की आता 5 तारखेला तर हे बंदच सार्वजनिक अत्यार उपसलेलं आहे। दरम्यानच्या काळात आता सरकारला जाग आलेले, आम्ही गावोगाव फिरतोय आणि तुमच्या सगळ्या चॅनलनी वर्तमानपत्रांनी बातम्या दिल्यात, काल नाशिकच्या बातम्या आल्या, पुण्याच्या आल्या, कोल्हापूरच्या आल्या आणि याचा परिणाम सरकारवर व्हायला लागलेला आहे, चर्चा सुरू झालेल्या आहे। त्या सकारात्मक झाल्या ठीकच आहे, नाही झाल्या तर आम्ही काय करायचं ते 5 नंतर ठरवू। बोला। हे जे सरकारने धोरण अवलंबलेलं आहे हे ऍक्च्युअली शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण आहे।
शेतकरी कोणाकडे खतं मागतील, कोणाकडे मटेरियल मागतील? मटेरियल दुकानदार जर बंद करतील दुकानं, मोठमोठ्या सीड कंपन्या जर कंपन्या बंद करतील आणि जर समजा त्या राज्याच्या बाहेर जात असतील, तर मग आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सीड कुठलं मिळणार? बाहेरच्या राज्यातल्या कंपन्या जर समजा महाराष्ट्रात येणार नाही, त्यांनी तर यायचं नाही ठरवलेलं आहे. कारण महाराष्ट्रातले जे जाचक कायदे आहेत, त्या जाचक कायद्यांमुळे खरोखर कंपन्या परेशान झालेल्या आहेत. खतं बियाणं आपलं विकणारे ज्या पेस्टिसाईड विकणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांवरती म्हणजे पोटोचा गुन्हा दाखल करायचा. आणि जे काही समजा कृषी अधिकारी पासून तर मंत्र्यापर्यंत संत्र्यापर्यंत जे बी काय मधली चेन असेल, त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करणार नाही असा जर कायदा होत असेल, तर खरोखर हे सरकार शेतकऱ्यांचं आहे का? म्हणून आता तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्रात आणल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांना मोफत पाणी, 24 तास लाईट फुकट, आणि एकराला 10,000 रुपये शेतकऱ्याला दरवर्षी गव्हर्नमेंट देतंय तेलंगणा अनुदान देतंय. अशा सरकारनं जर समजा महाराष्ट्रामध्ये जर हे अवलंबलेलं नाही, तर महाराष्ट्राचे सर्व शेतकरी हे तेलंगणामध्ये तेलंगणाच्या उमेदवारांना, बिहारच्या उमेदवारांना खरोखर मतदान करतील आणि सरकार पलटवून टाकतील. एवढं ग्रंथाचं मी तुम्हाला आश्वासन देतो की आमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा जागृत आहे. आणि आज शेतकऱ्याची काय होईल नाही, आज आमचं जळगाव शहर आहे, या जळगाव शहराची अशी अवस्था आहे की जे जळगाव शहरनं म्हणता धुळीचं शहर म्हटलं तरी तुम्ही म्हणता की आम्हाला एलर्जी होऊन गेली. खरोखर आहे, अहो रस्ते बनतात आज आणि उपडतात 4 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, महिन्यानंतर. अहो रस्त्यावरती पैसे पडतात 1,00,000 रुपये, परंतु वाटप मध्ये जातात 80,000, 90,000 रुपये, उरतात 10,000, तेवढ्याच कामं होतात. सर्वे जर खालूनवर पर्यंत सर्वांना कमिशन पाहिजे असेल, तर कामावर खर्च करण्यासाठी लोकांकडे पैसे नाही. व्यापार आपला जो ठेकेदार आहे तो म्हणतो भाऊ इथं दिलं, तिथं दिलं, तिथं दिलं, तिथं दिलं, आणि मग जे उरलं त्याच्यातून माझ्या नफा काढला आणि उरलेल्या पैशातून काम केलं, किती दिवस टिकणार? तर ह्या पद्धतीनं जर हे सरकार जर समजा शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची किंवा सर्वसामान्य माणसाची जर अशी परिस्थिती करत असतील, तर ह्या सरकारला राहायचा बी अधिकार नाही. आणि पुढे तुम्हाला सांगून ठेवतो, आता यापुढे बिहार सरकारशिवाय पर्याय नाही. एवढं बोलून थांबतो, धन्यवाद.